Dear student, in the last lecture we have seen joints, type of joints, that is the movable joint and immovable joints. Then in it we have seen some types of the movable joints, that is the hinge joints, ball and socket joints, and third, gliding joints. Next, can you recall which organs helps us to sense whether something is hot or cold, rough or smooth, etc. काय प्रश्न विचारलेला आहे की एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू त्या ठिकाणी किंवा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी हॉट किंवा कोल्ड म्हणजे त्या ठिकाणी उष्ण आहे गरम आहे की थंड आहे किंवा दुसरं आपल्याला सांगितलं रफ ऑर स्मूथ खडबडीत आहे की गुळगुळीत आहे याची असणारी जी काही जाणीव जी आहे तर ती जाणीव आपल्याला कोणत्या अवयवामुळे त्या ठिकाणी होताना दिसते तर आपल्याला सांगता येईल की स्किन वी गेट द सेन्सेशन ड्यू टू आवर स्किन आपली असणारी जी काही त्वचा जी आहे तर त्या त्वचेमुळे एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी गरम आहे थंड आहे खडबडीत आहे की गुळगुळीत आहे याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते आता पुढे द स्किन त्वचा द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग आपली असणारी जी काही त्वचा जी आहे तर ती त्वचा सर्व सजीवांच्या शरीराचा एक सर्वात मोठ्या अशा प्रकारचा असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी असणार आहे द स्किन हॅज हेअर आपल्या लक्षात येतं नसतं की आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरावर असणारे जे काही केस जे आहे तर त्या त्वचा जे आहे तर त्या त्वचेवर त्या ठिकाणी केस जे आहे तर ते केस त्या ठिकाणी असतात देअर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड द टोज त्याच्यानंतर दुसरं आपल्या लक्षात येतं नसतं की आपलं असणारं जे काही हाताचं असणारं जे काही बोट असेल किंवा पायाचं असणारं जे काही बोट जे आहे तर त्या बोटांच्या टोकावर त्वचेवर काय दिसतात आपल्याला त्या ठिकाणी नख जे आहेत नेल्स जे आहेत तर ते नेल्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतात किंवा आढळून येताना दिसतात याच्या पुढे आता द स्किन गिव्ज अस द सेन्स ऑफ द टच आणि अशा प्रकारची जे काही असणारी जे काही त्वचा जी आहे तर त्या त्वचा या अवयवामुळे आपल्याला असणारे जे काही सेन्स जे आहेत किंवा टच जो आहे स्पर्श जो आहे तर त्या स्पर्शाची असणारी जी काही जाणीव जी आहे तर ती जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते द स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन्स ऑफ द बॉडी आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही आपली असणारी जी काही त्वचा जी आहे तर त्या त्वचेला आपल्या शरीराचं महत्त्वाचं अशा प्रकारचं सेन्स ऑर्गन्स ज्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण या ठिकाणी ज्ञानेंद्रिय जे आहे तर ते ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी म्हणताना दिसतो द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन आणि मग त्वचा कशाला म्हणतो की आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराच्या बाहेरचं असणारं जे काही आवरण जे आहे तर त्या आवरणाला म्हणजे आउटरिंग कव्हरिंग ऑफ द बॉडी जे आहे तर त्या आउटरिंग कव्हरिंग ऑफ द बॉडीला आपण काय म्हणताना दिसतो स्किन जे आहे तर ते स्किन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो मग अशा प्रकारची हे असणारे जे काही स्किन जे आहे तर त्या स्किनचे काही आपल्याला असणारे जे काही फंक्शन्स जे आहेत तर ती फंक्शन्स त्या ठिकाणी दिलेली त्वचेची त्या ठिकाणी कार्य जे आहेत तर ती कार्य आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पा त्या ठिकाणी पहिलं असणारे जे काही फंक्शन जे आहे तर ते फंक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट ऑफ द बॉडी लाईक मसल्स बोन्स ऑर्गन सिस्टीम एक्सेट्रा पण पहिलं कार्य काय सांगितलं आहे की शरीराच्या अंतरंगाचे म्हणजे शरीराच्या आतले असणारे जे काही पार्ट जे आहेत आता आतले पार्टमध्ये कोणकोणते पार्ट सांगितलेले सर्वसाधारणपणे मसल्स स्नायू असतील बोन्स हाडं ऑर्गन सिस्टीम अवयव संस्था किंवा इंद्रिय संस्था ज्या काही आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात तर यांचं असणारे जे काही संरक्षण जे आहे तर ते संरक्षण करण्याचं कार्य त्या ठिकाणी असणारे जे काही त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी करता दिसते त्याच्यानंतरचं सेकंड फंक्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी म्हणजे शरीराची असणारी जी काही आर्द्रता जी आहे ती मॉइश्चर जे आहे तर ते मॉइश्चर राखून ठेवण्याचं कार्य जे आहेत किंवा राखून ठेवण्यास मदत करण्याचं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी त्वचा जे आहे तर ते त्वचा त्या ठिकाणी करताना दिसते तिसरं सर्वात महत्त्वाचं दिलेलं बा की सेंथेथायझिंग व्हिटॅमिन डी ड जीवनसत्व जे आहे तर त्या ड जीवनसत्वाची निर्मिती करण्याचं कार्य त्या ठिकाणी आपली त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी करताना दिसते म्हणजे त्वचेवर पडणारा जो काही सूर्यप्रकाश जे आहेत कोवळी अशा प्रकारचे जे काही ऊन जे आहेत तर त्या ऊनांमुळे काय होताना दिसते आपली त्वचा त्या ठिकाणी
आवश्यक असणारे जे काही ड जीवनसत्व जे आहेत, तर त्या ड जीवनसत्वाची निर्मिती त्या ठिकाणी करताना दिसते. चौथं आपल्याला दिलेलं आहे की रिलीजिंग स्वीट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला घाम का त्या ठिकाणी येताना दिसतो, की सर्वसाधारणपणे शरीरामधला असणारा जो काही घाम जो आहे, तर तो घाम त्या ठिकाणी बाहेर टाकून शरीराचं असणारं जे काही तापमान जे आहे, तर त्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या शरीराला काय होताना दिसतो, घाम येताना दिसतो. जी घाम आल्यानंतर तो काय होताना दिसतो, बाहेर पडताना दिसतो. ज्याच्यामुळे काय होताना दिसते, आपल्या शरीराचं असणारं जे काही 37 डिग्री सेंटीग्रेड तापमान जे आहे, तर ते तापमान त्या ठिकाणी काय करायचं, नियंत्रित ठेवायचे. आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी आपलं शरीर जे आहे, तर त्या शरीराला त्या ठिकाणी घाम जो आहे, तर तो घाम त्या ठिकाणी येताना दिसतो. पाचवा आकडा दिलेला आहे गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड द कोल्ड. उष्णता असेल, थंडी असेल, याच्यापासून संरक्षण करण्याचं असणारं जे काही कार्य जे आहे, तर ते कार्यसुद्धा काय होताना दिसतं आपल्याला या ठिकाणी, ही जी काही त्वचा जी आहे, तर ती त्वचा त्या ठिकाणी करताना दिसते. सिक्स असणारे जे काही फंक्शन्स त्या ठिकाणी दिलेले, द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गन्स ऑफ द टच. सर्वात महत्त्वाचं सांगितलं की आपली जी काही त्वचा जी आहे, तर त्या त्वचेला स्पर्शेंद्रिय म्हणून त्या ठिकाणी काय करताना दिसते, कार्य जे आहे, तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे, तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.